महाराष्ट्र सरकारचा 2004 साली कर्नाटक सरकार विरोधात किंवा महाजन अहवालांना आम्हाला न्याय दिला नाही असा दावा आपण 2004 साली दाखल केला आहे सर्वोच्च न्यायालयात. म्हटलं तर उद्या मुंबई आणि नागपूर पण मागतील. प्रश्न असा आहे की नवीन सरकार आलं की नवीन मुख्यमंत्री आपल्या नेतृत्वाखाली एक सर्वपक्षीय उच्चस्तरीय समिती नेमत असतात. ती समिती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गेल्या आठवड्यात नेमली. त्याची पहिली बैठक या गेल्या सोमवारी 21 तारखेला घेतली. त्या बैठकीमध्ये त्या कमिटीमध्ये एकूण 14 सदस्य आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणखी 12 सदस्य आहेत. त्यापैकी काही विरोधी पक्षांना संधी दिलेली आहे. त्यामध्ये पवारसाहेब आहेत, मी आहे आणि विरोधी पक्षाचे विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे दानवे आणि सभेचे अजित पवार असे 14 लोकांची ती समिती आहे. त्यात काही नवीन नाही आहे. महाराष्ट्र सरकारचा 2004 साली कर्नाटक सरकार विरोधात किंवा महाजन अहवालांना आम्हाला न्याय दिला नाही असा दावा आपण 2004 साली दाखल केला आहे सर्वोच्च न्यायालयात. तो दावा चालू असताना 2014 साली कर्नाटक सरकारनं नवीन प्रतिदावा उपस्थित केला की सुप्रीम कोर्टाला ही सुनावणी घेण्याचा घटनात्मक अधिकारच नाही आहे. त्याला इंग्रजीमध्ये मेंटेनेबिलिटी सूट म्हणतात की हा ग्राह्य धरायचं का नाही. आता तो सुटल्याशिवाय 2004 वळता येणार नाही. म्हणून आता 2014 कर्नाटकचा जो प्रतिवाद आहे दावा की सुप्रीम कोर्टाला ही सुनावणी घेता येणार नाही त्याची चौकशी चालणार. तर त्याकरता तातीनं आपण कसं उभं राहायचं, कोण वकील द्यायचे, काही मंत्र्यांनी जाऊन तिथं वकिलांशी बोलावं किंवा काही सर्वपक्षीय टीम घेऊन आपण मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना भेटायचं का, अशी चर्चा झाली. अगं नवीन विषय नाही. नवीन मुख्यमंत्र्यांना वाटलं काय तर आम्ही नवीन सुरू करतो, नवीन बिलकुल सुरू करतो. त्यामुळे त्यांनी कधी जत मागितलं, कधी अक्कलकोट मागितलं, कोल्हापूर झालं ते म्हटलं नाही तर मुंबई आणि नागपूरच राहिले मागायचं. त्याला काही अर्थ नाही आहे. फक्त ताकदीनं दावा आम्हाला लढवावा लागेल. त्या कोर्टा सुप्रीम कोर्टामध्ये आपला पराभव झाला तर हा सगळा विषय महाराष्ट्राचा संपून जाईल. म्हणून तो 2014 जो दावा आहे कर्नाटकचा त्यावर ताकदीनं उभारायचा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला. मुख्यमंत्र्यांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि चांगले देशातले सर्वोत्कृष्ट वकील लावा असा आदेश दिलेला आहे. आणि दुसरी बाजू जी आहे, ह्या दाव्याचा निकाल लागे तोपर्यंत त्या सीमा भागात असलेल्या लोकांच्यावर जो अन्याय होतोय, अत्याचार होतोय, त्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे. आपण काही महाराष्ट्र सरकारकडे अनुदान देतो, महाराष्ट्र फुले आरोग्य योजनेची सवलत देतो किंवा शिष्यवृत्त्या देतो, आपल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन करता जागा राखून ठेवलेली आहे, ह्या गोष्टीवर विचार झाला पाहिजे.